वजाबाकी आता आपण वजाबाकी करूया वजा करणे म्हणजे काय करणे हे तुम्हाला माहीतच आहे एका संख्येतून दुसरी संख्या कमी करणे किंवा घालवणे म्हणजेच वजाबाकी होय समजा माझ्याकडे शंभर रुपये आहेत आणि त्यातून मी वीस रुपयांची वही व तीस रुपयांचे पुस्तक विकत घेतले तर माझ्याकडे किती रुपये शिल्लक राहतील पन्नास रुपये शिल्लक राहिले अगदी बरोबर म्हणजेच तू इथे काय केलंस बरं मी शंभर रुपयांमधून वहीची व पुस्तकाची किंमत कमी केली शाब्बास म्हणजेच वजा करण्याची संकल्पना तुम्हाला नीट जमते तर आता आपण वजाबाकीची उजळणी करूया आपल्याला सत्तावन्न हजार तीनशे एकसष्ट या संख्येतून बत्तीस हजार तीनशे शहाऐंशी ही संख्या वजा करायची आहे प्रथम आपण हे गणित उभ्या मांडणीच्या स्वरूपात लिहू आता याची वजाबाकी करू एकक स्थानाच्या एक या लहान एककातून सहा एकक वजा होणार नाही म्हणून आपण बाजूच्या दशकाच्या घरातून एक दशक घेऊ एक दशक म्हणजे दहा एकक म्हणून एककाच्या घरामध्ये एकूण दहा अधिक एक बरोबर अकरा एकक झाले आता या अकरा एककातून सहा एकक आपल्याला वजा करता येतील का हो बाई मग अकरातून सहा एकक अक वजा केले तर किती एकक शिल्लक राहिले पाच एकक बरोबर आता दशकाच्या घरात किती दशक राहिले सहामधून एक दिला म्हणून पाच दशक राहिले आता पाच दशकातून आठ दशक वजा होऊ शकणार नाहीत म्हणून आपण पुन्हा शतकाच्या घरातील एक शतक घेतला एक शतक म्हणजे दहा दशक आता पूर्वीचे पाच दशक आणि शेजारच्या घरातून मिळालेले दहा दशक दोन्ही मिळून झाले पंधरा दशक आता पंधरा दशकातून आठ दशक वजा करा पहा किती शिल्लक राहिले सात दशक शिल्लक राहिले शतकाच्या घरात दोन शतके राहिले आहेत हे तुम्ही पाहिलेच आहे पण इथेही तीच परिस्थिती या दोन शतकातून हे तीन शतक कसे वजा करणार म्हणून आपल्याला पुन्हा हजाराच्या घरातून एक हजार घ्यावा लागेल आणि एक हजार म्हणजे दहा शतक आता मला सांगा शतकाच्या घरात एकूण किती शतक झाले आहेत पूर्वीची दोन आणि नवीन दहा मिळून झाले बारा शतक आणि या बारा शतकातून तीन शतक वजा केले तर नऊ शतक शिल्लक राहतील अगदी बरोबर आता पुढे पहा हजाराच्या घरातील सहा मधून दोन आपण सहज वजा करू शकतो म्हणून हजाराच्या घरात एकूण चार हजार शिल्लक राहिले आणि दश हजाराच्या घरात पाच मधून तीन वजा केले तर दोन शिल्लक राहिले म्हणून जर सत्तावन्न हजार तीनशे एकसष्ट या संख्येतून बत्तीस हजार तीनशे शहाऐंशी ही संख्या वजा केली तर उत्तर मिळते चोवीस हजार नऊशे पंच्याहत्तर